जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक बेरोजगारीबद्दल राज्य सरकारला दोषी ठरवायचे. आता त्यांचं सरकार आलं तर केंद्र सरकार विजेचं लोडशेडिंग आहे त्याचं काय करणार आहे. पेट्रोल डिझेलचा कर केंद्र सरकारने कमी केला, तुमचा केंद्रापेक्षा जास्त आहे आणि तुमची नियत एवढी खोटी आहे की 17-18 मध्ये 21,000 कोटी कर यायचा तो तुम्ही आता 35,000 कोटीपेक्षा जास्त वसूल करतात, याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे याबद्दल मुलाखत घ्या ना. आम्हाला काय उत्तरं द्यायची ती रोज द्या. सामनाचे समजा 16 पेजेस असेल तर 24 पेजेस करा किंवा 100 पानाचा गट्टा करा. वाचायला कामी नाही आलं तर दुसऱ्या कामाला येईल. पण तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवणार आहात की नाही? सत्ता काय आम्हाला उत्तर देण्यासाठी घेतली का की आम्हाला खोचक बोलायचं, टोमणे मारायचे, केंद्राला दोषी ठरवायचं, केंद्राला शिव्या द्यायच्या, निम्न शब्दाचा उपयोग करायचा, महाराष्ट्र म्हणजे आम्ही, मुंबई म्हणजे आम्ही. अरे महाराष्ट्राची प्रतिष्ठा, महाराष्ट्राची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने केलेली आहे, तुमचा काय संबंध आहे?